నమస్కారం. మహారాష్ట్ర చిత్రపట మహాసంఘాన్ని సాయిసాగర్ ఎంటర్టైన్మెంట్ ప్రస్తుతం స్టార్ మహారాష్ట్రాచే या पुरस्काराचं आम्ही आयोजन केलेलं आहे. या पुरस्कारासाठी आम्ही सर्व क्षेत्रातील ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे अशा काही नामवंतांच्या आम्ही मुलाखती घेतलेल्या आहेत, त्यांचं कार्य बघितलेलं आहे आणि त्यांच्या कार्याला सलाम म्हणून आम्ही स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देणार आहोत. त्या अगोदर तुमच्यासाठी आणि तुमच्या माहितीसाठी आम्ही त्यांची मुलाखत घेत आहोत. जाणून घेऊयात त्यांच्याचकडून त्यांच्या यशाची वाटचाल. अशाचपैकी माणगावच्या तहसीलदार आता नुकताच त्या इथं तहसीलदार म्हणून रुजू झालेले आहेत. या अगोदर त्यांनी अनेक पदावर आणि अनेक ठिकाणी वेगवेगळ्या विभागावर त्यांनी पदव्या आणि त्यांची कामं केलेली आहेत. त्यांचं यश, त्यांचं कार्य, त्यांचा आत्तापर्यंतचा जो काही संघर्ष आहे हा आपण जाणून घेऊ. माननीय तहसीलदार प्रियांका आहिरे मॅडम यांची मुलाखत तुमच्यासाठी खास. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलं मूळ गाव कुठलं? माझं मूळ गाव तसं सातारा जिल्ह्यात सावली तालुक्यात कुडाळ, परंतु माझं लहानपण आणि शिक्षण सगळं साताऱ्यामध्ये गेलेलं आहे. तुमचं लहानपण कसं होतं? ॲक्च्युली माझे वडील तलाठी होते सातारा जिल्ह्यामध्ये पिंपोडे या गावी, आणि मी वयाच्या 5वी 6वीपर्यंत त्या गावामध्ये वाढले. खूप चांगलं खेडेगाव होतं, खेड्यातलं वातावरण खूप चांगलं होतं आणि जे मोकळं बालपण असतं, निरागस बालपण जे आजकाल हरवले असं म्हणतो, ते मला त्या खेड्यामध्ये अनुभवायला मिळालं. आणि त्यानिमित्ताने माझी खेड्याशी एक नाळ जोडली गेली. खेड्यातील शेतकरी असेल, शेतकरी कुटुंब, त्यांचे गुरंढोरांपासून अगदी शेता गावाकडचं जे वातावरण आहे ते खूप चांगल्या रीतीने मला त्या ठिकाणी अनुभवायला मिळालं. मॅडम, तुमचं जे बालपण आहे, बालपणामध्ये तुमच्या काही मैत्रिणी असतील जेणेकरून त्याही आज कोणत्या पदापर्यंत आहेत, अशा काही मैत्रिणी आहेत का तुम्हाला आठवण? माझं बालपण 5वीपर्यंत पिंपोडे बुद्रुक, त्या ज्या मैत्रिणी आहेत त्या मला शोधायचा प्रयत्न केला, ट्रूकॉलरवर पर्यंत शोधायचा प्रयत्न केला, पण त्या मला परत कुठेही त्यांची भेट झाली नाही. मात्र 5वीनंतर मी अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा येथे होते. मी शिक्षणाच्या निमित्ताने माझ्या आईवडिलांनी साताऱ्याला राहणं स्वीकारलं आणि त्या शाळेत मात्र माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी मला मिळाल्या. पण मला असं वाटतं की माझी जी बॅच होती, म्हणजे 98ची 10वीची जी बॅच होती माझी, ती अतिशय टॅलेंटेड बॅच म्हणून होती अण्णासाहेब कल्याणी विद्यालयातली. पण माझ्या अख्ख्या वर्गामध्ये साधारणपणे 100 मुलं होती तिन्ही तुकड्यांमध्ये मिळून. त्याच्यातली 70 ते 80% मुलं आज इंजिनियर आहेत. त्याच्यानंतर 5 ते 10% डॉक्टर आहेत आणि इतर जे आहेत ते बाकीच्या फील्डमध्ये आहेत. मात्र प्रशासनामध्ये माझ्या बॅचमधलं कोणीही नाही आहे. मॅडम, आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कुठे केला होता? मी स्पर्धा परीक्षांची तयारी खरं तर 10वीपासूनच सुरू केलेली होती. माझं निश्चित होतं की मी स्पर्धा परीक्षांमध्येच करिअर करणार. तर 11वीला मी छत्रपती शिवाजी कॉलेजचं जे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे तिथे ॲडमिशन घेतलं होतं आणि त्याचवेळी मी सायन्स कॉलेजला पण शिकत होते 11वी 12वी. मात्र 11वी 12वी सायन्स करत असताना मला तितकंसं स्पर्धा परीक्षांकडे वळणं शक्य झालं नाही. त्याच्यानंतर मात्र मग मी जाणीवपूर्वक आर्ट्स कॉलेजला, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा इथे आर्ट्सला प्रवेश घेतला आणि त्याच कॉलेजमध्ये मी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. आणि पहिली मी एक्झाम प्रिलिम आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर मात्र वडिलांनी मला पुण्याला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि ज्ञान प्रबोधिनीसारख्या अतिशय उत्तम संस्थेमध्ये मला अभ्यास करण्याची संधी मिळाली. मॅडम, आपण स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर आपली सगळ्यात पहिले पोस्टिंग कुठे होती आणि आत्तापर्यंतच्या तुमच्या पोस्टिंग कुठे कुठे आणि कशा कशा होत्या? स्पर्धा परीक्षांच्यामध्ये पहिल्यांदा माझं नायब तहसीलदार म्हणून सिलेक्शन झालेलं होतं. 2003ची बॅच होती आणि जॉईनिंग 2007ला ते झालं. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा पुणे जिल्ह्यामध्ये हवेली आणि पुरंदर या ठिकाणी माझं प्रोबेशन कम्प्लीट केलं. त्यानंतर 1 वर्ष मी राधानगरी कोल्हापूर जिल्हा येथे निवासी नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते. तिथे परीक्षा देणं हे सुरूच होतं आणि तिथे कार्यरत असतानाच लगेच 1 वर्षामध्ये माझं तहसीलदार म्हणून सिलेक्शन झालं. त्यानंतर माझं प्रोबेशन रायगड जिल्ह्यामध्ये झालं. अलिबागला मी 6 महिने प्रोबेशनरी तहसीलदार म्हणून होते आणि त्यानंतर मग महाडला मी तहसीलदार म्हणून रुजू झाले. महाडला तहसीलदार म्हणून रुजू झाल्यानंतर 3 वर्षानंतर बदलीचे ओघाने होते. त्या बदलीच्या यांनी मला पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जाण्याची संधी मिळाली. तिथे मी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल तहसीलदार म्हणून कार्यरत होते आणि तिथे 4 वर्षाचा कालावधी, म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की 3 वर्ष झाल्यानंतर कलेक्टर साहेबांनी स्वतःहून
कमिशनर साहेबांना डीओ लेटर दिला आणि सांगितलं की यांना अजून एक वर्ष इथेच ठेवा म्हणून. त्याच्यामुळे मला तिथे 4 वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि तदनंतर मी माणगावला आत्ता जस्ट 15 दिवसापूर्वी रुजू झाले तहसीलदार म्हणून. मॅडम, आता आत्तापर्यंत ज्या तुमच्या या प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असता, तुम्हाला असे कोणते अनुभव आलेत की जेणेकरून तुम्हाला वाटलं की हे काम आपण केलंच पाहिजे आणि मनाला भावलेलं किंवा ते तत्परतेनं शिस्त कशी आहे तुमच्या कार्यालयीन कामकाजाची? खरं तर प्रशासनामध्ये यायचं आणि त्यात पण रावसाहेब व्हायचं म्हणजे तहसीलदार व्हायचं हे मी फार सुरुवातीपासून ठरवलेलं होतं. मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की माझे वडील एका छोट्याशा, मी मगाशी म्हटलं की पिंपोडे बुद्रुक या गावामध्ये तलाठी होते आणि ते तलाठी म्हणून काम करताना मी त्यांना लहानपणी बघत होते. माझी आई शिक्षिका होती जिल्हा परिषदच्या शाळेला, अगोदर ती हायस्कूलला शिकवत होती सातारा शहराच्या ठिकाणी. मात्र आम्ही भावंड लहान असल्यामुळे त्यांना सांभाळणं, त्यांच्याकडे लक्ष देणं आणि नोकरी ह्या दोन्ही एकचा समन्वय साधण्याच्या दृष्टीने तिने जिल्हा परिषदेच्या शाळेची नोकरी पत्करली. मी, माझी मोठी बहीण, माझा छोटा भाऊ आणि अजून एक लहान बहीण, असे 4 भावंड आम्ही होतो आणि माझे वडील आणि आई स्वतःची नोकरी आणि आम्हाला सांभाळणं याची कसरत करत होते. तर मी त्यावेळी पाहिलं की माझ्या वडिलांनी एक ऑफिसची वेगळी शिस्त लावून घेतलेली होती. तसं म्हटलं तर ऑफिसचं टायमिंग 10 ते 5:45 असतं, मात्र माझे वडील तलाठी म्हणून काम करत असताना आमच्या 6:30 ऑफिस सुरू व्हायचं आणि ते पण आमच्या घरातच. कारण ज्या लोकांना दाखले किंवा जमिनीचे कागदपत्र लागायचे, जमिनीविषयक ज्यांची कामं असायची, ती लोकं 6:30 आमच्या घरी आलेली असायची. 6:30 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत वडील माझ्या घरामध्ये सगळ्या गोष्टी लोकांना द्यायचे. लोकांना माहिती असायचं की जर अण्णासाहेब चावडीत नाही भेटले तर घरी नक्की असतात. बरोबर. आणि मग त्याला बंधन नसतं, तुम्ही 6:30 या नाहीतर 12:00 या, 1:00 या. मी कितीतरी वेळा हे पण पाहिलेलं आहे, 12:30-12:30 पण लोकं यायची. कोणाला जामीन हवा असायचा, त्याच्यासाठी जमिनीची कागदपत्र वगैरे हवी असायची. आणि 11 वाजेपर्यंत साधारण वडील घरी ऑफिस ऑफिस म्हणजे शक्यतो चावडी घरातच असायची. त्याच्यानंतर मग वडील ऑफिसला जायचे आणि दुपारनंतर पुन्हा ते घरीच असायचे. कारण मला माझ्या बहिणीकडे वगैरे लक्ष देणं गरजेचं असायचं. ऑफिसचं म्हणजे त्यांचं चावडीचं काम आणि घर हे दोन्हीचं खूप चांगला समन्वय त्यांनी हे केलं होतं. आणि गावात मला वाटते राहण्याचा हा फायदा असतो की आपल्या चांगुलपणावर लोकांचा विश्वास असतो आणि आपण जे चांगलं वागत असतो त्याच्यामध्ये ह्या गोष्टींचा आपल्याला थोडाफार एक्सक्यूज मिळू शकतो की ऑफिस टायमिंग, त्याचे बंधनं किंवा. मी वडिलांना बघितलं की त्यांनी कधीही चावडी बंद ठेवली नाही, कधीही सुट्टी अशी, कधी रविवार म्हणून लोकांची कामं करायची नाही, असं कधीच नाही झालं. आणि मी बघितलं की त्या पिंपोड्याच्या चावडीची इमारत पडण्यासारखी झालेली होती, अक्षरशः ते जुने झाले होते वासे वगैरे. त्यावेळी मी पण वडिलांच्या बरोबर गेले होते की वडिलांनी मुंबई गाठली आणि जे गावातले लोक मुंबईला राहतात नोकरीनिमित्तानं, जे मुंबईला गेलेले आहेत, अशा लोकांकडून पैसे वर्गणी गोळा केलेली होती आणि लोकवर्गणीतून स्वतः पुढाकार घेऊन ती गावातली चावडी बांधली. अतिशय देखणी अशी ती इमारत स्वतः त्यांनी प्रयत्न करून बांधली. त्यावेळी मी बघितलं की त्यावेळी रावसाहेब ही गोष्ट फार मोठी असायची. म्हणजे रावसाहेब किंवा तहसीलदार, म्हणजे तहसीलदार जर गावात येणार तर तो जो तहसीलदारांचा एक डामडौल असायचा किंवा लोकांच्या पण अपेक्षा असायच्या की रावसाहेब आपल्या गावात येणार तर आपली ही कामं निश्चित होतील. इनफॅक्ट माझे वडीलसुद्धा लोकांना सांगायचे की तहसीलदार साहेब स्वतः आपल्या गावात येतात, तर तुम्ही ही गोष्ट त्यांच्या कानावर घाला. मी तर सांगतोच, पण तुम्ही प्रत्यक्ष भेटा आणि तुमचं जे काही काम अडलेलं आहे ते तुम्ही सांगा, म्हणजे कचेरी, तालुक्याच्या कचेरीमध्ये. तर या गोष्टी मला लहानपणी खूप चांगलं एक्सपोजर मिळालं, खूप चांगल्या रीतीने अनुभवायला मिळालं. ते लोक सतत लोकांच्या सहवासात मला राहता आलं, कामाच्या निमित्ताने लोक येतात. आणि अण्णासाहेबांची मुलगी म्हणून एक वेगळी आयडेंटिटी मला वडिलांच्या निमित्ताने त्या छोट्याशा गावामध्ये मिळत होती. पण हे सगळं त्यांच्या कामाची पावती होती की लोक मला ओळखत होते चांगल्या रीतीने किंवा वडिलांना रिस्पेक्ट मिळत होता हे मी बघत होते. आणि हे कुठंतरी मनात होतं की लोकांची खूप चांगल्या रीतीने आपण कदर केली, कामं केली त्यांची, तर आपल्यालाही खूप चांगल्या प्रकारचं आयुष्य जगता येतं, चांगलं रिस्पेक्टफुली लाईफ मिळू शकतं. आणि हेच ध्येय ठेवून मी प्रशासनात यायचा निर्णय घेतला होता. त्याच्यातही मला असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स म्हणून पण पोस्टिंग मिळालेली होती, पण मी तिकडे जॉईन नाही झाले. कारण एक लहानपणापासून डोक्यात होतं की आपल्याला तहसीलदार व्हायचं. बट मला वाटतं मी डेप्टी कलेक्टर जरी झाले असते तरी मला तितका असा आनंद नसता वाटला की जे मला आत्ता काम करताना होत असतो. हे प्रशासनात येण्याचं जे होतं, मग मी महाडला ज्यावेळी तहसीलदार म्हणून जॉईन झाले तर त्यावेळेला बघितलं की मी पहिल्यांदाच आदिवासी समाजाच्या संपर्कामध्ये आले महाडला असताना. जस्ट मी जॉईन होण्यापूर्वी
एक गोष्ट मेंढा लेखा मेंढा गावाची आहे, एक पुस्तक वाचलेलं होतं ज्याच्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातल्या एका आदिवासी मेंढा गावाची गोष्ट होती की त्या गावाने कसं स्वतःचं रूप पालटलं, त्या गावाने कसं स्वतःचा रोजगार निर्मिती केली, लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जे काही प्रयत्न केले ते त्या सगळ्या पुस्तकामध्ये होते. मी पाहिलं महाडचा आदिवासी समाज पण तसाच आहे आणि मला ते एक फील्ड खूप चांगलं वाटलं की जिथे आपण काहीतरी करू शकतो, समाधान मिळणारं जे काम आपल्याला करायचं असतं ते मला तिथे जाणवलं. आणि महाडच्या जवळपास 12-13 आदिवासी पाड्यांवर मी स्वतः रात्रीची शिबिरं वगैरे घेऊन त्या लोकांना सगळ्या प्रकारचे दाखले देणं असेल, रेशन कार्डासंदर्भातली त्यांची कामं करणं असेल, एसटीचे पास देणं असेल, त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करणं असेल, या किंवा तिथल्या महिलांना काही मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने काही रोजगार निर्मिती करून देणं शक्य असेल, तर याच्यासाठी मी स्वतःहून प्रयत्न केले. आणि त्याचा प्रत्यय मला असा आला की मी तालुक्यात कुठल्याही कामानिमित्त गेले आणि एखादा कुठलीही जरी आदिवासी स्त्री असली तर ती मला ओळखत होती आणि ती माझ्या इतक्या आत्मीयतेने माझ्याजवळ यायची, माझ्याशी बोलायची. मी ज्यावेळी माझी बदली झाली त्यावेळेला कितीतरी आदिवासी बायका मला भेटायला आल्या आणि अक्षरशः माझ्या गळ्यात पडून हे झाल्या, म्हणजे त्यांना अश्रू आवरले नाहीत. आणि हा जो अनुभव होता तो अतिशय अविस्मरणीय होता. ज्यावेळी ह्या आदिवासी बायकांना कळलं की तहसीलदार मॅडम म्हणजे की आता मी ज्यावेळी महाड सोडलं त्यावेळी मी प्रेग्नंट होते, मी 7-8 महिन्यांचे प्रेग्नंट होते. त्यातल्या कितीतरी आदिवासी बायकांना ज्यावेळी हे समजलं त्यावेळी त्यांनी ते सुकट भाकरीचा डबा पाठवणं मला वगैरे ह्या ज्या गोष्टी केल्या ह्याच्यातून जे त्यांचं प्रेम मला अनुभवायला मिळालं हे सगळं खूप अविस्मरणीय आहे. मॅडम, आपण प्रशासकीय सेवेत काम करत असताना परिवाराला वेळ कसा देता? सुदैवाने माझा परिवार म्हणजे आई वडील तर मी लहानपणापासून जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण झाल्यामुळे खूप आनंदी असल्यामुळे ते मला सगळ्या गोष्टींमध्ये मदत करत राहतात. तसेच माझे सासू सासरे पण मला नेहमी मदत करत राहतात आणि माझे पती देखील मला खूप सहकार्य करतात माझी नोकरी करत असताना. मला जोपर्यंत म्हणजे मिस्टर आणि मी आम्ही दोघेच होतो तोपर्यंत तर मला कधी असं फार वाटलं नाही की आपल्या कामामध्ये आपल्याला कुठे थोडंसं 2 पावलं मागं यावं लागतं आहे किंवा वेळेचा विचार करावा लागतो आहे, कारण त्यांचं मला पूर्ण सहकार्य होतं. मात्र ज्यावेळी मला मुलगी झाली कन्यारत्न ज्यावेळी प्राप्त झालं त्यावेळी आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतला की आपण आता एकत्र तिचं पालनपोषण करण्यासाठी आपली पोस्टिंग एकत्र असायला हवी. आणि मला रत्नागिरीमध्ये त्यावेळी एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग मिळत नव्हती म्हणून मग मी निर्णय घेतला की आता साईड पोस्टला आपण थोडे दिवस काम करायचं. आणि माझ्या मिस्टरांना ते सांगलीला कार्यरत होते, म्हणजे त्यांना कोल्हापूर पुणे सातारा ते लेबर डिपार्टमेंटला लेबर ऑफिसर म्हणून आहे, त्यांना सातारा सांगली कोल्हापूर अशा पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी होती. तरी पण आम्हाला एकत्र पोस्टिंग आणि मुलीच्या दृष्टीने आम्ही रत्नागिरीला दोघांनी जॉईन व्हायचा निर्णय घेतला. आणि तिथे आम्हाला मुलीला खूप चांगला वेळ देता आला 4 वर्ष. ऑफिस साईड पोस्ट असल्यामुळे बाहेर फार फिरणं नव्हतं किंवा एक्झिक्युटिव्ह पोस्टसारखे जे बिझी शेड्यूल असतं तितकंसं बिझी शेड्यूल नव्हतं, त्यामुळे मुलीला वेळ चांगल्या प्रकारे देता आला. तरी पण जे मुलांना जे बालपण आईच्या सहवासात घालवायचं असतं ते नोकरदार महिलांना कधीही तितकं ते देता येत नाही. आणि जो मनामध्ये कायम गिल्ट असतो तो माझ्याही सतत तो गिल्ट आहे की कदाचित मुलगी आहे तेवढ्यावर समाधान मानत असेल, ती तशी शिकली पण आता की मम्मा ऑफिसला जाते हे तिच्या डोक्यामध्ये आहे, पण माझ्या मनामध्ये जो गिल्ट आहे तो मात्र आहे की इतर महिला जशा मुलांना शाळेत आणायला सोडायला जातात आणि त्यातून जे त्यांना त्या मुलांना आईबद्दल अटॅचमेंट होते, प्रेम अनुभवायला मिळतात. माझी मुलगी मला बऱ्याचदा बोलून दाखवते, म्हणते की मम्मा सगळ्यांच्या आई येतात, मम्मी येतात न्यायला आणि तू मात्र कधीच येत नाही मला सोडायला. आता ती 5 वर्षाची आहे, पण जेव्हा ती बघते ऑफिसमध्ये कधी कधी येते माझ्या आणि बघते मम्माला किती कामं असतात किंवा किती लोक असतात त्यांची कामं असतात, आणि मी तिला सांगते अरे मम्मा सगळ्यांची कामं करते ना म्हणून तुझ्या मम्माला वेळ नाही मिळत तुला सोडायला यायला, मग ती इतकी समजून घेते आणि इतकी 5 वर्षाची असून पण ती इतकी मॅच्युअर वागायला लागली आहे. त्यामुळे मला जरी मला मनामध्ये तो गिल्ट असला तरी तसं तेवढं हे वातावरण नाही आहे घरामध्ये की म्हणजे वेळ देत नाही असं. आणि मला वाटतं मी सगळ्यात जास्त अन्याय माझ्या पतीवर करते, माझ्या मिस्टरांवर करते, कारण ते समजून घेतात की जाऊ दे मुलीला वेळ द्यायला पाहिजे. मी मुलीला वेळ देते आणि माझ्या नोकरीला वेळ देते, मात्र त्यांना तितकंसं मला वेळ देणं शक्य होत नाही, पण ते खूप समजूतदार आहेत आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यामुळेच मी खरं तर चांगल्या प्रकारे काम करू शकते. मॅडम, आत्तापर्यंत तुम्हाला कोणते कोणते पुरस्कार मिळाले?
ॲक्च्युली मला शाळा कॉलेजमध्ये असताना वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा माझ्याशिवाय कोणाला कधी बक्षीस मिळालं नाही. म्हणजे मला अभिमानानं सांगावं वाटतं की ज्या स्पर्धेत मी भाग घेतला त्या स्पर्धेत मला नेहमी प्रथम पारितोषिक मिळालं. छत्रपती शिवाजी कॉलेजची एक खूप मोठी वक्तृत्व स्पर्धा असते, म्हणजे 22 जानेवारी ते 25 जानेवारी रयत शिक्षण संस्थेची, त्यावेळी पूर्ण महाराष्ट्राची ती आंतर विद्यापीठ सगळ्याच विद्यापीठांची ती एकत्र स्पर्धा असते. त्या स्पर्धेमध्ये मला प्रथम पारितोषिक मिळालं होतं. म्हणजे ते अतिशय सन्मानाची ती स्पर्धा असते आणि त्याच्यामध्ये बक्षीस मिळणं पण ही खूप मानाची गोष्ट असते, कारण सर्व महाराष्ट्रातील विद्यापीठामधले चांगले जे वक्तृत्व करणारे विद्यार्थी असतात त्याच्यामध्ये असतात. आणि ती डे नाईट वक्तृत्व स्पर्धा चालू असते 3 दिवस. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण तयारीच्या विषयावर बोलतो आणि नंतर ऐनवेळीच्या विषयावर बोलतो आणि ह्या दोन्हीचे मिळून आपल्याला मार्क मिळतात. म्हणजे ती माझ्या कॉलेज जीवनातली खूप मोठी हे मला वाटते अचीवमेंट. ती स्पर्धा जिंकणं हे खूप विद्यार्थ्यांचं ध्येय असतं, म्हणजे ज्यांना वक्तृत्वाची आवड आहे अशा खूप विद्यार्थ्यांचं ते ध्येय असतं. त्याच्यानंतर कॉलेजला छत्रपती शिवाजी कॉलेजला मी शिकत असताना मला इंग्लिश विषयामध्ये मी सातत्याने पहिला प्रथम क्रमांक युनिव्हर्सिटीमध्ये मिळाला आणि त्याची मला स्कॉलरशिप पण दरवर्षी 10,000 प्रमाणे युनिव्हर्सिटीची छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मला मिळाली. हे मला शालेय जीवनात मिळालं आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये MPSC क्लिअर करणं, फर्स्ट अटेम्प्टमध्ये नायब तहसीलदार, सेकंड अटेम्प्टमध्ये तहसीलदार आणि थर्ड अटेम्प्टमध्ये असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स, या तिन्ही पोस्ट मला आतापर्यंत मिळाल्या. याच्या व्यतिरिक्त महाडला काम करत असताना बरेच छोट्या मोठ्या संस्थांचे पुरस्कार असे ते मिळत गेले, चांगल्या कामाच्या लोकांकडून पावती मिळत गेली. प्रशासकीय पुरस्कार कोणता मिळाला? प्रशासकीय पुरस्कारासाठी तरी अजून हे नाही, मात्र मी 3 वर्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सतत मला उत्कृष्ट तहसीलदार म्हणून 3 वर्ष पुरस्कार मिळाला. 1 वर्ष पालकमंत्र्यांच्या हस्ते, 1 वर्ष कमिशनर साहेबांनी नॉमिनेट केलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातून सतत ती. मी 4 वर्ष रत्नागिरीमध्ये होते, त्यातले 3 वर्ष मला सतत तीनही वर्ष उत्कृष्ट कामाबद्दल पुरस्कार मिळाला. मॅडम, आता तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये, जसं आता घरामध्ये तुम्ही कमी वेळ देतात, या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही एक तहसीलदार पण आहात आणि एक गृहिणी पण आहात, तर तुमची आवड काय आहे अशी? ऑब्व्हियसली मला लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती आणि मला असं वाटत होतं की ती एकमेव आवड मला असेल, की मला पुस्तकं वाचायला आणि साहित्यामध्ये रमायला खूप आवडतं. माझ्या वडिलांचं जे पुस्तक होतं ते मी स्वतः एडिट केलं होतं. वडिलांनी वास्तवाचे अश्रू नावाचं पुस्तक लिहिलं, जे मी त्यांनीच रफ लिहिलं आणि मी त्यांना ती कल्पना दिली की नाही आपण ते व्यवस्थित करून आपण ते पुरस्कारासाठी पाठवूया. आणि नेमकी त्यावेळेला पेपरला जाहिरात आलेली होती की उदयोन्मुख लेखक आहेत, त्यांच्यासाठी पुरस्कारासाठी तुमचं जर काही लिखाण असेल तर ते जरूर पाठवा. तर मी स्वतः ते सगळं एडिट केलेलं होतं पुस्तक आणि ते आम्ही पाठवलं, त्यांचं जे लिखाण होतं त्याची कच्ची प्रत पाठवली साहित्य संस्कृती मंडळाला आणि त्यांच्याकडून त्यांना उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार हा जाहीर झाला. त्यावेळी मी 2001 मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला शिकत होते, फर्स्ट इयरला BA करत होते मी, त्यावेळेला तो पुरस्कार मिळाला आणि मला ते खूप आनंद वाटला त्याच्यामध्ये, की वडिलांनी जे रफ लिहिलेलं लिखाण होतं त्याला आपण एक चांगल्या प्रकारे एडिट करू शकलो. त्याच्यानंतर मात्र मग मी ज्यावेळी स्पर्धा परीक्षांचा पुण्यामध्ये अभ्यास करत होते त्यावेळी पुस्तकांचं जे प्रूफ रिडिंग वगैरे आहे ते करायची मला खूप आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये. आणि खरं तर लग्नानंतर माझ्या लक्षात आलं की हा तर एक वेगळी म्हणजे ही तर आवड आहेच आपल्याला, प्रूफ रिडिंग करणं पुस्तकांचं किंवा पुस्तकांचं हे करणं, आपण समीक्षण जे करतो आपण ते पण मी 350-400 पुस्तकांचं समीक्षण स्वतः केलेलं आहे. आणि लग्नानंतर माझ्या लक्षात आलं की मला कुकिंगची खूप प्रचंड आवड आहे, की ज्या विषयाकडे मी लहानपणापासून कधी पाहिलं नव्हतं किंवा अभ्यास पुस्तक शाळा ह्यापेक्षा मी ह्याच्यामध्ये रमणारी मी होते. मला किचनमध्ये फारसा वेळ घालवणं आवडत नव्हतं, मात्र लग्नानंतर किंवा मुलीच्या जन्मानंतर तिला स्वतःच्या हातचं काही करून देणं ह्या निमित्ताने माझ्या लक्षात आलं की मला खरंच कुकिंगची खूप आवड आहे आणि ही ॲक्वायर्ड आहे, म्हणजे इन कदाचित ती माझ्यामध्ये पहिल्यापासून उपजत नसेल पण मी श्रमसाध्य करून काही गोष्टी आपण मिळवतो त्याच्यापैकी ती कुकिंग ही कला आहे. म्हणजे आज मला अभिमानाने सांगावं वाटतं की मला सगळ्या प्रकारचं, चायनीज असेल, आपलं महाराष्ट्रीयन जेवण तर अतिशय चांगल्या पद्धतीचं बनतं, जमतं, पंजाबी जमतं आणि मी नवीन नवीन कुकिंगचे बुक्स घेऊन ते आणखी शिकायचा पण प्रयत्न करते. त्याला मला फारसा वेळ मिळत नाही पण जेवढा वेळ मिळतो तेवढा मात्र मला ते किचन सजवणं, व्यवस्थित ठेवणं, टापटीप ठेवणं आणि स्वतःच्या हाताने काहीतरी करून मुलीला खाऊ घालणं ह्याच्यामध्ये वेळ घालवायला खूप आवडतं.
भेटू शकतो. मॅडम, आपण तहसीलदार पदापर्यंत आपण आता आहात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणी ना कोणीतरी आदर्श असतो, मग परिवारात असो, शालेय जीवनात असो आणि प्रशासन सेवेमध्ये, असे तुमचे कोणकोण आदर्श व्यक्ती आहेत? खरं तर मला स्वतःला मी खूप सुदैवी आहे असं वाटतं की वपू काळेंनी जसं म्हटलं की इच्छित व्यक्ती इच्छित ठिकाणी आणि इच्छित वेळी मिळणं म्हणजे स्वर्ग आहे. मी तर समजते की मला जसं समजायला लागलं तसं तेव्हापासून माझ्यासमोर स्वर्गच आहे की मला लोकं खूप आवडायचे, मला लोकांमध्ये मिसळायला आवडायचं, मला सोशल वातावरण खूप आवडायचं आणि ते मला माझ्या घरामध्ये मिळालं. माझे वडील माझे खऱ्या अर्थाने आदर्श आहेत की ज्यांनी नोकरी, समाज, स्वतःचं कुटुंब हे सगळ्याचा समन्वय राखत एक खूप चांगलं आयुष्य व्यतीत केलं आणि जिथे नायब तहसीलदार पदावरून निवृत्त झाले आणि तरी पण मी बघते की त्यांचा जनसंपर्क आणि त्यांना मानणारे लोक आज अनेक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. मला आठवतं की ज्या पिंपोडे गावात आम्ही 1993 साली आम्ही सोडलं, मात्र आजही त्या गावात कुणाचंही लग्न असलं तर आमच्या घरी पत्रिका आल्या वाचून राहत नाही. इतकं चांगलं काम वडिलांनी 10 वर्षांमध्ये त्या गावामध्ये केलेलं होतं. पूर्ण कोरेगाव तालुक्यामध्ये त्यांचं नाव घेतलं तरी त्यांना खूप रिस्पेक्ट देतात लोक, अजूनही लोक नाव काढतात की आमचं अडलेलं काम यांनी केलं. तर माझे वडील हे माझे प्रशासनातले सगळ्यात प्राईम आदर्श जो म्हणतो तसे आहेत. आणि दुसरे माझे आदर्श माझे पती आहेत, म्हणजे जे मला कधी अध्यात्माची ओढ होती असं मला कधी वाटलं नाही, पण माझे पती खूप आध्यात्मिक वृत्तीचे आहे, स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहेत. मला एक लक्षात आलं की प्रशासनामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींचा बॅलन्स करावा लागतो आणि ह्या सगळ्याची ताकद देणं अध्यात्म हे खूप चांगलं माध्यम आहे. मिस्टरांच्या निमित्ताने मला अध्यात्माची ओढ लागली आणि माझ्यामध्ये ती मुळात होती पण मला त्याची जाणीव झालेली नव्हती. माझ्या मिस्टरांमुळे मला ते नेहमी सांगतात की काय कमवायचं, किती कमवायचं, किती साठवायचं याचं कायम भान असलं पाहिजे. आणि त्यांचं एक नेहमी हे वाक्य असतं की बाबा आमटे जसं म्हणतात की भान राखून योजना करा आणि बेभान होऊन अंमलात आणा, तर तेच म्हणतात तुझी कॅपॅसिटी ओळख, तू भान राखून जे करायचं ते कर आणि बेभान होऊन मात्र काम कर लोकांसाठी. त्यांचं एक नेहमी सांगणं असतं की तू चांगलं काम करतेसच मात्र समोर येणाऱ्या माणसाची अवस्था लक्षात घे, त्याच्यामध्ये समरस होऊन काम करायचं हे कर, काम करायचा प्रयत्न कर, त्याची स्थिती लक्षात घे आणि मग तू खूप चांगलं काम करू शकशील. मला कायम ते प्रेरणा देत असतात माझे वडील आणि माझे पती. याच्या व्यतिरिक्त म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की मला आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर खूप चांगले लोक भेटत गेले, ते सगळेच माझे आदर्श आहेत. मॅडम, आम्ही जो महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंटतर्फे तुम्हाला स्टार महाराष्ट्राचा हा पुरस्कार देणार आहोत, हा पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पित कराल? आपण मला पुरस्कार देणार आहेत याचा मला निश्चितच आनंद आहे, पण मी हा पुरस्कार नक्कीच माझे जे गुरु आहेत खरे म्हणजे शाहू फुले आंबेडकर, की ज्यांनी ह्या समाजाला तळागाळातून वरती आणण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, या 3 महात्म्यांना मी माझा हा पुरस्कार समर्पित करेन. मॅडम, भविष्यातले स्वप्न काय आहे? भविष्यात खूप मोठी स्वप्न नाही आहेत, फक्त म्हटलं ना की जो जे वांछिल तो ते लाहो ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. आणि ज्यावेळी ह्या खुर्चीमध्ये बसले, ज्यावेळी मी तहसीलदार होण्याची आशा मनोमनी बाळगली, त्यावेळी एकच ठरवलं की खूप मोठं काही करता येणं शक्य आहे की नाही मला माहिती नाही, पण जेवढं शक्य आहे तेवढं मात्र मी नक्की लोकांसाठी करेन. माना की जहाँ को हम गुलशन में ना बदल सके मगर कुछ पत्थर तो उछल दिए जिस रास्ते से चल दिए, एवढं ध्येय ठेवून काम करत आहे. मॅडम, तुमच्यासारख्या आता काही नवोदित मंडळी प्रशासन सेवेमध्ये येतात, अशांसाठी तुम्ही एक संदेशपर 2 शब्द. जे माझे नव्याने प्रशासनामध्ये येऊ घातलेले मित्र आहे, मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना मी निश्चितच एक हे देईन, म्हणजे मला असा संदेश द्यावा असा वाटतो की प्रशासन हे एकमेव असं क्षेत्र आहे जे लोकांच्या डायरेक्ट तुम्ही एखाद्याच्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकता असं हे क्षेत्र आहे. लोकांच्या जीवनामध्ये जर काही तुम्हाला चांगले दिवस निर्माण करायचे असेल तर एक माध्यम म्हणून प्रशासन आहे आणि त्याच दृष्टीने या क्षेत्राकडे बघावं आणि त्याच सेवाभावी वृत्तीने आपली सेवा करावी असा मी संदेश देईन. धन्यवाद मॅडम, आपण आमच्या प्रत्येक प्रश्नाला आपण दिलखुलास चर्चा केली आणि तुमची माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत नक्कीच एक प्रेरणादायी आणि तुम्ही नवीन येणाऱ्या प्रशासकीय सेवेमध्ये लोकांनाही तुमची मुलाखत 100% आवडेल अशी आम्हाला खात्री आहे. त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि
पुरस्काराच्या वेळी सहकुटुंब सहपरिवार येऊन आम्ही दिलेला मान स्वीकारावा. जय जय.